बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार दत्ता परीट लिखित एक कथा मुकादम. साखर कारखान्याच्या कर्णकर्कश भोंग्यानं दुपारचं 12 वाजल्याची सूचना दिली. परिसरात असलेले कॉलेज नुकतंच सुटलं होतं. कॉलेज कुमारांच्या तिब्बल चौबल सीट सवारी घेऊन टू व्हीलर रस्त्यावरून बेदरकार धावत होत्या. मुलींचं घोळकं पाहिल्यावर उगीचच गाड्यांचे आवाज वाढवून पुरा आसुरी मज्जा झाकत होते. इतक्यात रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या सर्वच गाड्यांचे ब्रेक कचाकच दाबले गेले. गाड्या धुळा उडवी तिथल्या तिथं थांबल्या. कॉलेज कुमारांच्या खिशातील मोबाईल पटापट बाहेर पडले आणि समोर दिसणाऱ्या दृश्याचे पटापट फोटो घ्यायला सुरुवात झाली. बऱ्याच मुलांनी तर व्हिडिओ शूटिंग घ्यायला सुरुवात केली. मागून येणारे सर्व कॉलेजची मुलं मुली तिथेच थांबून आ वासून ते दृश्य पाहू लागली. बाजूच्या कच्च्या रस्त्यावरून उत्साहानं भरलेली एक बैलगाडी टेकड चढून हम रस्त्यावर येऊ पाहत होती. बावकाट्याच्या वर 2-2.5 हातापरास उच टापोटाप भरलेली उसाची गाडी सहजासहजी थोडीच वर चढणार होती. टेकड चढताना गाडी पुन्हा पुन्हा माघारी सरकत होती. या गाडीचं अप्रूप मुलांना नव्हतं. अप्रूप होतं त्या गाडीवर सवार असणाऱ्या 17-18 वर्षाच्या एका सुंदर मुलीचं. एका हातात बैलांचा कासरा धरून मोठ्या हिकमतीनं आपल्या उजव्या हातातील चाबकाच्या फटकाऱ्यानं बैलांना पुढं हाकलण्याचा ती प्रयत्न करीत होती. मुळात गोरा पान असणारा देखणा चेहरा उन्हानं अधिकच लालेलाल झाला होता. वाऱ्यानं विस्कटलेल्या डोईवरच्या केसानं एक वेगळी सौंदर्यात भर घातली होती. तारुण्यात नुकतंच पदार्पण केलेल्या गाडीवरच्या त्या तरुणीचा रेखीव बांधा कोणालाही भुरळ पडेल असाच होता. त्या तिने नेसलेला घागरा गुडघ्यापर्यंत वर घेऊन कमरपट्टीत खोचला होता. त्यामुळं उघड्या पडलेल्या पुष्ट पिंढऱ्या एखादं कोरीव काम करणाऱ्या कारागिरांना तासीव काम करावं अशा दिसत होत्या. कुणीही बघत राहावं असंच रूप होतं तिचं. रस्त्यावर बघ्यांची संख्या वाढली. पण या साऱ्या गोष्टीचं भान जीवाच्या आकांतानं गाडी हाकणाऱ्या मुक्ताला मात्र नव्हतं. अंगावरती लखतर पांघरला तिचा बाप अनुवानी पायानं जुवाला बांधलेलं दोर ताकदीनं पुढं वडीत होता. कितीतरी वेळ त्याचं पोट पाठवण्याला चिकाटलं पण गाडी काय पुढं सरकली नाही. आणि हे सारं गाडीमागे काही अंतरावर ट्रॅक्टर उभा करून जमदाड्याचा सिद्धू पैलवान बराच वेळ पाहत होता. शेवटी त्यानं न राहून पटकन ड्रायव्हर सीटवरून खाली उडी मारली. इकडं तिकडं पाहून एक मोठा दगड उचलला आणि पुढं सरकणाऱ्या गाडीच्या चाकाला मागच्या बाजूला लावला. काही अंतरावर उभं राहून बघणाऱ्या पोरांना हाक दिली. बघता बघता 10 हात गाडीला लागले आणि गाडी अचूती हम रस्त्याला लागली. मुक्ताच्या बाचा चेहरा खुलला. मुलांनी जल्लोष केला. एक लाईव्ह सीन व्हिडिओबद्ध केल्याचा आनंद देखील मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि 2 मिनिटात तो सीन पंचकृषीत व्हायरल व्हायला काय वेळ लागला नाही. मागून येणाऱ्या ट्रॅक्टरला मुक्तानं वाट करून दिली. सिद्धूनं मुक्ताकडं पाहतच ट्रॅक्टर पुढं दामटला. मुक्तानं हसून सिद्धूकडं पाहिलं. एक कृतज्ञतेची भावना मुक्ताच्या चेहऱ्यावरती दिसत होती. गाडी अड्ड्यावर मुक्ताची गाडी जाईपर्यंत कॉलेज कुमारांच्या गाड्या मागे पुढे चक्रा मारत होत्या. अर्थात मुक्ताला याचं जराही भान नव्हतं. ती वेगळ्याच चित्रात गुंतली होती. बिद्री बोरवड्याच्या उघड्या माळावर 10-15 कोयताधारी कुटुंबांची बिराड थाटली होती. दुष्काळी भागातून आलेली ही मंडळी आपल्या भागात 10-20 एकराचे मालक असून बी पाऊस पाणी नसल्यामुळं कंगालच आहेत. जातीनं बी उच्चकुळातली आहेत. शेवटी वांजमस ती किती बी धष्टपुष्ट असली तरी तिला काय चाटायची. नुसती लाडा पाळून तरी काय उपयोग. शेवटी तिला रेड्या संघ अवताला झोपायला लागते. या अशीच गत ह्या वतनदार लोकांची झाली. या तिन्ही सांज झाली. कडूसं पडायचा वकूत आला. बाहेर मांडल्या 3 दगडांच्या चुलीवरती शिजणाऱ्या गोलमा झिंग्याच्या वासानं परिसर दळवळू लागला. वासानं दिसभर थकल्या भागल्या जीवाची भूक जागी झाली. मुक्ता तशी वतनदाराचीच पोर.
चुलीसमोर बसून चुलीत काटक्या सारत बसली होती. दुपारी घडला प्रसंग ती आईला कौतुकानं सांगित होती. पण जनाईचं काय तिकडं लक्ष नव्हतं. लिक्कीच्या कौतुकाची जागा आता भीतीनं घेतली होती. दुपारपासून मोटरसायकलींचे भिरेच्या भिर माळावरती का घिरट्या घालायला लागल्यात हे तिला आत्ता ठावं झालं. उगाचच भीतीचा गोळा पोटात उमटला. आज पहिल्यांदाच मुक्ता बासंग आईच्या सांगण्यावरून गेली होती. कुठलं शान खाल्लं आणि मुक्ताला पाठवली असं जनाईला वाटायला लागलं. जनाई मनातल्या मनात चुकचुकायला लागली. दिवसेंदिवस माळावरती पुरांच्या चक्रा वाढत होत्या. आत्ता मात्र पुरीला एकटं सोडून चालणार नाही हे तिच्या ध्यानात आलं. दिसभर उन्हातानात मुक्ताबरोबर हसत खेळत राबणारी जनाई कडूसं पडायला लागली की कावरी बावरी व्हायची. रात्रीच्या वक्ताला कवा एखादा लांडगा आपल्या पिल्लावर झडप घालील या विचारानं रातभर ती जागीच राहायची. बा असून नसल्यासारखाच दिसभर वाघासारखं काम करणारा, खरं रात्री नवटाक टाकून रातभर घोरणारा. त्यामुळं पोरीची सगळी जबाबदारी जनाईवरच. फाटचं कोंबड्यानं बांग द्यायच्या आतच जनाईचा दिस उजाडायचा. भीतीचं दडपण नाहीसं व्हायचं. लहानपणी देखण्या मुक्ताचं समधीच कौतुक करायची. पण वय वाढल तसं मुक्ताचं देखणे पण टोचायला लागलं. जीवाला घोर वाढत गेला. पोटासाठी वन वन मुलूक फिरणाऱ्या बानं मुक्ताची सगळी जबाबदारी आपल्या बायलीवरच टाकली. त्याचं बी काय चुकीचं आहे म्हणा. हातात कोयता इंगा घेऊन फडात ऊस तोडायला गेल्या बगर चूल पेटणार होती काय? मुक्कादमाकडून आगाव घेतलेला संस्कार फिटणार होता? एक वेळ चाबकाचे फटकारे परवाडतील, खरं चार चौकात मुक्कादमानं दिला दम आणि आई बहिणीवरनं दिल्ली शिवी आवंडा गिळ सोसावी लागती. या किती यातना होत्यात हे ज्याचं त्यालाच ठावं. एवढ्यावर भागलं तर ठीक, नाहीतर कवा कवा एखाद्या मुकादमाची वाईट नजर बी बाई माणसावर पडती. या त्यामुळंच मुकादम या माणसाबद्दल जनाईच्या मनात तिरस्कार होता. भीती होती, पर त्याच्या बिगर संसाराचा गाडा बी पुढं सरकत नाही. म्हणूनच हे सारं ठावं असून बी नवऱ्याच्या पाठनं संसार पाठीवर घेऊन पोटासाठी मुलूक फिरणारी जनाई आपल्या पंखाच्या आडोशाला घेऊन आपल्या पिल्लाला किती दिस जपणार होती. आता अशा पंख बी अपुरं पडायला लागलं होतं. बस पाळीचा दिवस, बोरवड्याच्या बाजाराचा दिवस. बाजारला जायचं म्हणून समध्याजनीच्या अंगावर बऱ्यापैकी साड्या होत्या. पिंजारल्या केसावरनं फणी फिरवली होती. कपाळावर ठसठशीत कुक्कू लावल्या होत्या. मुक्तानं बी ठेवणीतलं परकर पोलकं घातलं होतं. आता समध्याजनी बाहेर पडणार एवढ्यात कानावर परिचित असला बुलेटचा आवाज पडला. कुजबूज सुरू झाली. मुक्कादम आलं, मुक्कादम आलं, वही मुक्कादम आलं. त्याबरोबर जनाईनं बाहेर पडल्या मुक्ताला पटकन खोपटात जायला सांगितलं आणि मुक्कादम गेल्या बिगार बाहेर पडायचं नाही हे बी बजावून सांगितलं. मुक्कादमाची फटफट वाजली की आपली आई आपल्याशी असं का वागते हे काय मुक्ताला अजूनपर्यंत उमागलं नाही. धडाक धडाक असा दणका आवाज करत बुलेट पालाजवळ येऊन थांबली. बुलेटला सोबल अशीच देहयष्टी असलेला रुबाबदार मुक्कादम रतन अण्णा गाडीवरून खाली उतरला. मधल्या स्टँडवर सहज गाडी उभी केली. अंगात तीन बटणाचा पिवळसर रंगाचा मलमलचा शर्ट, पांढरी शुभ्र विजार, डोक्यावर सोलापुरी टोपी आणि तोंडात कायमचा पान तंबाखूचा चोथा. मुक्कादमाकडं बघत हसत हसतच दौलू आबानं खांद्यावरचं घुंगडं खाली हातरलं. मुक्कादमाने दोन बोटं ओटावर ठेवली आणि बाजूलाच पिचकारी टाकली. खांद्यावरच्या लाल टावेलनं तोंड पुसत बैठक मारली. पालावरची सगळी बायाबापडी गोळा झाली. एक वेळ तांबारल्या डोळ्यानं सगळ्यांच्या वरनं नजर फिरवली. कारण नसताना सगळ्यांच्या मनात उगीच धाकधूक निर्माण केली. शिवा जाधवानं पुढ्यात ठेवला पाण्याचा तांब्या उचलला, खळाळा चूळ भरली आणि वर तोंड करून एका दमात उरलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं. पारू मावशीनं आणलेला चहाचा कप तोंडाला लावला. प्रत्येकाच्या हिशोबाची उजळणी केली. काय कमी काय जास्त झालंच तर लगेच कळवा, पण ठरलेल्या तुडीत काय हाय गय करू नका. असा दम देऊन गडी जागचा हल्ला.
खोपटाच्या आतल्या बाजूला डोईवर पदर घेऊन बसल्या जनाईनं पदरा आडूनच बुलेटवर बसल्या मुकादामाला बघून एक सुस्कारा टाकला. पर कुठं माशी शिकली कुणास ठाऊक. गाडीवर बसला मुकादम परत इतेला बघून जनाईच्या पोटात कालवा कालव सुरू झाली. उगाचच हाताला कापरं भरल्यासारखं झालं. मुकादमानं खिशातला मोबाईल बाहेर काढला आणि चारच दिवसापूर्वी व्हायरल झालेला मुक्ताचा तो व्हिडिओ सर्वांना धावला. त्याबरोबर सर्वांच्या नजरा बाळकू नायकावर खेळल्या. कुणीच काय बोललं नाही. अरे म्या काय विचारतोय, ही पोर कुणाची, हिचा कोण आई बाप आहे का नाही. मुकादम थोड्या चढ्या आवाजातच ओरडला. त्याबरोबर भीतभीतच नायकाचा बाळू पुढं सरकत म्हणाला, मालक ती माझीच पोर आहे. भली हो तिला बाहेर. कॉलेजात शिकणाऱ्या पोराने हिडिओ काढण्याजोगी कसली आहे बघूया तरी. मुकादम फिदी फिदी हसत बोलला. बाकीच्यांनीही उगीचच त्याच्या हसण्यात आपलं हसणं मिसळलं. चार हातावर असणाऱ्या खोपटातनं बाळकून पुरीला बाहेर आणली आणि मुकादम विस्पारल्या डोळ्यानं तिच्याकडे बघतच राहिला. उफाड्या अंगाच्या आणि यवनानं मुसमुसल्या मुक्ताला पाहून क्षणभर मुकादम देखील शहारला. मुकादमचं विस्पारलेलं डोळं बघून जनाईच्या काळजात खोलवर धडकी भरली. थोड्या वेळातच जनाईनं मुक्ताला बळेबळेच खोपटात नेलं. काय म्हणून मौल्यवान हिरासोबत घेऊन हिंडत असतील. मुकादम मनातल्या मनात पुटपुटला. मालक काय म्हणाला तुम्ही, बाळकून न राहून विचारलं. काय नाही, नाव काय हिचं. मुक्ता. शाळा बिळा काय शिकली आहे काय, मुकादमनं विचारायचं म्हणून विचारलं. वय तर अंदाज 12वीच्या वर्गात शिकाय जात होती, बाळकू कौतुकानं बोलला. अरे सुक्काळीच्या नू शिकत्याला पोरीला इकडे काही शान काढाय घेऊन आला सा, मुकादम थोडं वैतागूनच बोलला. शाळेत गणित शिकवणाऱ्या घारे मास्तराच्या जाचाला पोर कंटाळी आणि भरीत भर रोज गावापतरू फटपटीवरनं पाठलाग करणाऱ्या श्रीमंत बापाचा पोरगा रक्ताळ्याच्या किरण्याला वैतागून पुरीनं शाळा सोडली हे कंच्या तोंडानं सांगू. आम्हा गरीबाला कोण वाली हाय होई, मुक्ताचा बा मनातल्या मनात कुजबुजला. करणार काय मालक, म्हातारी होती तोवर तिच्या सोबतीला कोणतरी पाहिजे म्हणून मुक्तालाच ठेवत होता हो. गेल्या पावसाळ्यात म्हातारनं खत घातलं, मग आता नात्या धुत्या पुरीला एकटंच घरात सोडून कसं येणार. बाळकू नायकानं आपली अडचण सांगितली. होय ते बी खरंच आहे म्हणा, परंतु काय काळजी करू नकोस, माझी नजर आहे तिच्यावर. मुक्ताच्या झोपडीकडे एकटक बघत मुकादम बोलला. पुन्हा एकदा पानाचा विडा तोंडात कोंबला. खांद्यावरच्या टावेलानं रंगलेलं ओठ पुसत तो गाडीकडे गेला. जनाई मात्र पदरा आडानं त्याच्या नजरेचा कानोसा घेत राहिली. मुकादमानं बुलेटला किक मारली आणि धडकी भरणारा आवाज दूरपर्यंत ऐकू येत राहिला आणि मग सगळ्याजणी बाजारला बाहेर पडल्या. मुकादम मुक्ताला बघून गेल्यापासून जनाईचा जीव काय थाऱ्यावर राहीना. नको नको ते इचार डोसक्यात इंगळी सारे डसू लागलं. पुरीला गावाकडं त्यो त्रास म्हणून इकडे घेऊन आलो तर ही तफना काढून बसला हो मुकादम. देवी काळू आई, काय म्हणून माझ्या फाटक्या पदरात हे गोजीरवानं पाखरू टाकलीस. नाते धुती पोर मी आता कुठं बरं सांभाळू. आता तूच तिचं दोनाचं चार हात लवकरात लवकर कर आणि आभाळा एवढं पांघरून असणाऱ्या भरवशाच्या घरात धाड. जनाई काकुळतला येऊन देवीला साकडे घालू लागली. 8-15 दिवसानं येणाऱ्या मुकादमाच्या फेऱ्या वाढू लागल्या. उगाच कायबाई निमित्तानं मुक्ताशी लगट वाढू लागला. येताना कारखान्यावरच्या हॉटेलातनं मुक्तासाठी गरम भजी कधी गरम वडापाव घेऊन येऊ लागला. इथून मागं आल्यानंतर 10-15 मिनटं न थांबणारा मुकादम आता तास 2 तास थांबू लागला. भोळ्या भाबड्या मुक्ताला याचा डाव काय हाय ते थोडंच ओळखणार फक्त. त्यामुळे जनाईचा जीव खालवर होत होता. ह्यो वाद्या कवा डाव साधील आणि माझ्या कितकीसारख्या पोरीला नासवल याचा नियम नाही. त्यामुळेच मुक्ताला सोडून ती क्षणभर बी बाजूला होत नव्हती.
नाही म्हणायला, पालावर ठिया मांडून बसल्या दौलू आबावर साऱ्यांची मदार होती. तेवढाच काय तो आधार जनाईला वाटत होता. दिसामागून दिस जात होतं. कारखाना क्षेत्रातील उसाची रानं भुई सपाट होत आली होती. लवकरच कारखान्याची चिमणी बी थंड होणार होती. उरल्या सरल्या रानावर सपासप सपासप कोयतं फिरत होतं. जनाई मुक्ताला सोबत घेऊनच नवऱ्याच्या पाटणं उसाच्या फडात जात होती. मुक्ता आईसोबत उसाचं भारं उचलू लागत होती. दिस कसा तरी हसत खेळत जात होता. खरकडूसं पडायला लागलं की जनाईचा चेहरा पांढरा फटक पडत जायचा. दिसभर काम करून करकांडलेलं शरीर हातरुणावर पडताच मेल्यासारखं पडत होतं. आदनमधनं जनाई घाबरून उठायची आणि शांतपणे झोपल्या मुक्ताकडं डोळं भरून बघायची. मग मात्र तिला बराच वेळ झोप लागायची नाही. डोक्यात विचारांचं काहूर माजायचं. आज बसपाळी होती. बापईगडी उगाचच बाहेर हिंडत होतं. दोन दिवस झालं शेजारच्या खोपटातला दौलू आबा बी बाहेरच्या गावाला गेलाय. त्याचा बी पत्त्या नाही. कडूस पडायच्या वक्ताला एक एक गडी तळावर यायला लागला. चुली पेटल्या. दिसभर चिडी चुप असणारा माळ धडाडा बोलायला लागला. चुलीवर शिजणाऱ्या मासळीच्या खांडाचा वास साऱ्या पालीभर पसरला. खमंग वासानं पेंगणाऱ्या पोरांच्या झोपा उडाल्या. जेवण वकूत झाला तरी मुक्ताच्या बाचा पत्त्या नाही. त्यो सकाळी सकाळीच मुकादमाच्या पाठीपासून गाडीवरून बाहेर गेलाय म्हण. हे ऐकल्याबरोबर जनाईच्या मनात पाल चुकचुकली. ह्यो आणि काय वाटला होती कुणास ठावं. कुठं गेलाय ते आता देवालाच ठावं. शेवटी वाट बघून मायलिकीने जीवून घेतलं. भांडी कुंडी खदबाळून उरल्या भाताचं आणि कोरड्यासाचं भांडं खोपटात झाकून ठेवलं. कवा बाबा येईल तवा खाऊ दे. जनाई वैतागूनच मनाशी पुटपुटली. बाहेरच्या तीन दगडाच्या चुलीने इसवाटा घेतला. तासाभरापूर्वीचा कलकलाट थंड झाला. खोपटाची कवाडं बंद झाली. सारी खोपटं अंधारानं हळूहळू गिळायला सुरुवात केली. त्या उघड्या माळावर अंधारा रात्रीची भयान शांतता पसरली. मायलिकीने परमेश्वराचं नाव घेऊन हातरुणावर अंग टाकलं. थोड्या वेळातच मुक्ताला गाढ झोप लागली. बऱ्याच उशिरा कोणीतरी खोपटाचं दार ठोठावल्याचं ऐकून जनाई उठली. दार उघडलं. बाहेर मुक्ताचा बा हेलखांड्या खात उभा होता. सरळ उभाही राहता येत नव्हतं आणि सरळ बोलता बी येत नव्हतं. उभ्या उभ्यानंच नवी धडूती असलं बोचकं त्यानं जनाईच्या अंगावर भिरकावलं. हे घ्या, माझ्या मुकादमानं दिलंय. माझा मुकादम देव माणूस आहे. माझ्या मुक्ताचं नशीब आहे. ही सटवी नुसती त्याच्या नावानं खळफुडती. आता येणार आहे तू. हे पैशानी घ्या. असं म्हणत खिशातल्या 1500 नोटा बी दावायला लागला. आणि नोटा दावतच शुद्ध हरपलेला मुक्ताचा बा तिथंच कोल मारला. बाहेरच्या बाजूला तसाच त्याला झोपून जनाईनं त्याच्यात अंगावर घोंगडं टाकलं. आज प्रमाणापेक्षा ज्यादा ढोसली आहे. आणि हे मुकादमचंच काम असणार हे जनाईच्या लक्षात आलं. जनाईला कापरं भरायला लागलं. आता अंधाराचं भ्यालईच वाटायला लागलं. आजची रात उद्याचा दिस बघू दे ती का नाही कुणास ठावं. घाबरली जनाई मनातल्या मनात पुटपुटली. खोपटाचं दार दोरखंडानं घट्ट बांधलं आणि मुक्ताला कुशीत घेऊन झोपली. पण आता झोप पार उडाली होती. दिसभर मुकादमासोबत राहून माझ्या पोरीचं दाल्यानं काय ठरवलं या कुणास ठाऊ. देवा परमेश्वरा, या उघड्या माळावर ऊन वारा पाऊस इजचं नाही र भ्या वाटत. कोल्ह्या कुत्र्याचं सापा किरड्याचं बी भ्या कवाच मेलं या. खरं माणसातल्या ह्या लांडग्यांचं लय भ्या वाटतं या. कवा माझ्या पोरीवर झडप घालून तिची लखतर तोडतील याचा नियम नाही. बळ दे र देवा बळ दे. असं म्हणून उशाला ठेवल्या कोयत्याच्या मुठ्ठीवर जनाईनं हात ठेवला आणि डोळं सताआड उघडं ठेवून उगाचच कानोसा घेत राहिली. दिसभर शिनलेलं शरीर थोडंच जागं राहणार होतं.
थोड्याच वेळात ती पिंगुळी आणि गाढ झोपी गेली. मध्यानरात्रीला लांब कुठंतरी फटफटीचा आवाज ऐकू येऊ लागला. जडावलेले डोळे उघडायला तयार होत नव्हतं. आवाज हळूहळू जवळ येऊ लागला. तोच आवाज, होय तोच आवाज. मुक्कादामाचीच फटफट आहे. जनाईनं खाडकन डोळं उघडलं. पूर्ण जागी झाली. आता आवाज थांबला होता. आता ती जागी राहून पूर्ण कानोसा घेऊ लागली. शांत वातावरणात पालापाचोळ्यावर पडणाऱ्या दबक्या पावलाचा आवाज ऐकू येऊ लागला. हळूहळू आवाज जवळ येऊ लागला. जनाई सावध झाली. डोईवरचा पदर कमरेला खोचला. उशाला ठेवल्या कोयत्याला हात घातला. मूठ घट्ट धरली. अंगाला धरधरून घाम फुटला. काहीही झालं तरी आज मुकादामाला सोडायचा नाही. त्याचा आज खात्मास करायचा. जनाईच्या डोक्यात अंगार पेटला होता. दबक्या पावलाचा आवाज झोपडीजवळ येऊन थांबला. जनाईचं डोळं आणि कान भिरभिरायला लागलं. कोयत्यावरची पकड घट्ट झाली. खोपटाच्या फटीतनं बाहेरचा कानोसा घेऊ लागली. बाहेर सुनसान होतं. बराच वेळ बाहेरची काही हालचाल जाणवत नव्हती. आणि अचानक पुन्हा दबक्या पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. जनाई सावध झाली. कोयत्याची मूठ आवळली. पुन्हा तिनं आवाजाच्या दिशेनं खोपटाच्या फटीतून बाहेर पाहिलं. बाहेर काळोख मिठ्ट अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. बाहेरचा अंदाज घेत बराच वेळ ती तशीच बसून राहिली. थोड्या वेळानं ती मुक्ता शेजारी येऊन हातरुणावर पडून राहिली. अजून निम्मी रात बाकी होती. शांत वातावरणात लांब कुठंतरी कुत्र्याच्या ओरडण्यानं रात्रीची भयानकता वाढत गेली. मुकादमाचे संकट अजूनही टळलेले नव्हते. कवा आणि कुठनं झडप घालील ते सांगता येत नव्हतं. जनाईचा हात उशाला ठेवल्या कोयत्यावर निर्धारानं विसावलेला होता. रात हळूहळू हळूहळू सरकत होती. आणि रातभर पिंगुळल्या जनाईला फाटं फाटंचं डोळा लागला. पहाटे पहाटेच खोपटाचं दार ठोठवण्यानं मुक्ताला जाग आली. घाईघाईनं तिनं दार उघडलं. दारात बा वरडत होता. अरे काय झोपला असा काय मेलासा? किती हाका मारायच्या? नुसतं खोपाट तेवढं मोडायचं राहिलं. या कालव्यानं जनाई बी खडबडून जागी झाली. बाहेर अजून अंधुकच दिसत होतं. बाहेर रातभर इसवाटा घेतल्या चुली आता धडाडा आग ओकत होत्या. बापय माणसाचा वावर व्हायच्या आतच बाया माणसांच्या आंघोळी व्हायला लागल्यात. मुक्ताच्या बानं चुलवानावर ठेवल्या पातेल्यातलं तापलेलं पाणी जनाईनं ओतून घेतलं. आडोशाला जाऊन चार तांब्या अंगावर ओतून घेतलं. उलित्यानंच खोपटात शिरून कोरडं धडूत नेसली. जागत झाल्या माणसांचा वावर बघून रातभर मानेवर बसलं भूत पळाल्याचं समाधान आता ते चेहऱ्यावर दिसत होतं. थोड्या वेळानं मुक्ताना बी आडोशाला जाऊन आंघोळ उरकून घेतली. तेवढ्यात तिचं लक्ष नव्या कापडाच्या गाठोड्याकडे गेलं. अगं आई, ह्या नव्या साड्यांचं गाठोडू कुणाचं? ठेव तिकडं बाजूला. विंचू झटकावा तसं जनाईनं मुक्ताच्या हातातलं गाठोडं झटकलं. आणि त्याचवेळी धडकी भरणारा बुलेटचा आवाज जनाईच्या कानावर पडला. जनाईचा चेहरा पांढरा फटक पडला. मुक्ता मात्र कावरी बावरी होऊन एकदा आईकडं आणि एकदा त्या गाठोड्याकडं पाहत राहिली. तिला काहीच समजना. बाहेर आता पाक उजाडलं होतं. जना ये जना, दौलू आबाच्या हाकेनं जनाई भानावर आली. दौलू आबाच्या येण्यानं जनाईला थोडा धीर आला. तशीच ती बाहेर आली. बाहेर मुक्ताचा बाचुलीजवळच बिडी फुकत बसला होता. वय गा आबा, कुठं होतास 2 दिवस? कंच्या गावाला गेला होतास? जनाईनं विचारलं. आणि कुठं जाणार? तुझ्या पुरीचं लगीन ठरवायला गेलो होतो आणि ठरवून बी आलो आहे. दौलू आबांना आनंदानं ही बातमी सांगितली. दोघी मायलेकी एकमेकीकडे बघतच बसल्या. पोरगा एकुलता एक हाय, 5 एकर ऊसाचं रान हाय, डोंगर कपाळीला बी 2-3 एकराचा डाग हाय, स्वतःची हीर हाय, मोटार हाय आणि स्वतःचा ट्रॅक्टर बी हाय. पोरगा मांदाळ शिकलेला बी हाय,
शिकल्या सवरल्या पाहुण्यांचा गोचावळा बी मोठा आहे. आणि काय पाहिजे? तुझ्या पोरीचं नशीब लई मोठं आहे बघ. शिवाय पोरगा मुक्ताच्या वळखीचा बी हाय. दवलू आबानं एका दमात नवऱ्या मुलग्याची हसत हसत कुंडली मांडली. माझ्या ओळखीचा आहे? मुक्तानं आवासून लाजतच विचारलं. वय तर आठवतंय काय बघ, बैलगाडी मागणं येणारा ट्रॅक्टरवाल्याकडे बघून कोण हसली बरं? तो? मुक्तानं आश्चर्यानं विचारलं. मुक्ताला जुना प्रसंग आठवला. हा तोच जमदाडाचा सिद्धू पैलवान. मुक्ता आनंदली. कुणीतरी मोरपीस फिरवल्यासारखं सारं शरीर आनंदानं शहारलं. गोऱ्या गालावर आपोआप रक्तिमा चढला. चेहरा लाजेनं चुर्र झाला. हे सारं ऐकून का कुणास ठाऊक दोघींच्या बी छातीत धडधडाय लागलं. हुरहुर, भीती, उत्सुकता. आणि दोघीही आनंदाने न्हाऊन गेल्या. जनाईनं कापऱ्या हातानं मुक्ताला मिठीत घेतलं. तिचं पटापटा मुकं घेतलं. डोळ्यातून घळाळा पाणी वाहायला लागलं. दुःखाने आनंद यानं जनाई भारावून गेली. मागच्या 15 दिवसापूर्वी बोलता बोलता दौलू आबा म्हणाला होता, मुक्ताला इकडलंच एखादं स्थळ बघूया. तवा असं काही खरं होईल असं वाटलं नव्हतं. दौलू आबा, तुम्ही माझ्या पुरीचं कल्याण केलं सा. खरं ह्याच्यात मुक्कादम काय खोडा घालायचा नाही ना, मला त्याचंच लय भ्या वाटतं या. मनातल्या मनात मुक्कादमाला शिव्या देत जनाईनं भीत भीतच आपली शंका मांडली. त्याबरोबर चमकून दौलू आबानं जनाईकडं बघितलं आणि म्हणाला, तुला काय खूळ लागलंय काही? अगं त्यो होता म्हणून तुझी मुक्ता तुझ्या नजरेला दिसती या, नाहीतर कवाज माळावरती घिरट्या घालणाऱ्या गिदाडांनी झडप घातली असती. त्यांच्यामुळंच माळावरती घिरट्या घालणाऱ्या मोटारी बंद झाल्या. आणि त्या देवमाणसामुळं तुझ्या मुक्ताला तालेवाराचं घरानं बी मिळालंय. मी फक्त त्यांच्या मागणं होतो. काल दिसभर आम्ही दोघं बी त्या पाहुण्याकडेच होता. रात्री उशिरा मुकादमच मला इथं सोडून गेला ना. हे सारं ऐकून जनाईला गरगरल्यासारखं झालं. तिला हुंदका आवरता आलं नाही. मनातल्या मनात ती स्वतःला शिव्या शाप देऊ लागली. काय म्हणून देवासारख्या माणसाबद्दल वाईट बंगाळी चार डोसक्यात घेऊन इतकं दिस वावरत होतो मी? अरे माझ्या कर्मा. त्याचवेळी काही अंतरावर बापईगड्यांच्या गराड्यात बसल्या मुकादमाकडे तिचं लक्ष गेलं. पळत जाऊन तिनं मुकादमाचे पाय धरले आणि ढसा ढसा रडायला लागली. आया बाया गोळा झाल्या. बावचाळलेल्या मुकादमाला काय झालं ते कळेना. जनाका जनाका, रडू नकोस. तू काय घाबरू नकोस. तुझी पोर माझ्या पोरीसारखीच आहे. तुझ्या पोरीच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. शो शो भाऊ तुझ्या पाठीशी आहे, तवर काय तुला घाबरायचं कारण नाही. काय असं म्हणून त्यानं तिला धीर दिला. मुकादमाच्या या बोलण्यानंतर बराच वेळ जनाईला आपला हुंदकाच आवरता आला नाही. जमलेला गोचावळा तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होता. पण जनाईचा हुंदका काही थांबला नाही. आणि इतका वेळ जनाई का रडत होती हे फक्त तिच्याशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. कोणालाच माहीत नव्हतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.